हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज प्रॅक्टिस सेट 28 सोडवून पाहणार आहोत. रेशियो आणि प्रपोर्शन, रेशियो अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण या लेसनवर आधारित हा प्रॅक्टिस सेट आहे. यातील क्वेश्चन नंबर 1 काय आहे पहा. इन ईच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशियो ऑफ फर्स्ट नंबर टू द सेकंड. म्हणजे पहिल्या अंकाचं पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी जे प्रमाण आहे ते आपल्याला शोधायचं आहे, जे गुणोत्तर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा संख्या दिलेल्या आहेत 24 आणि 56. काय दिलेलं आहे आपल्याला? 24 आणि 56. मग फर्स्ट नंबर टू द सेकंड काय म्हटलेलं आहे? फर्स्ट नंबर टू द सेकंड म्हणजे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर शोधायचं आहे. मग यातील फर्स्ट नंबर कोणता आहे मित्रांनो? पहिली संख्या कोणती आहे मित्रांनो? यातील फर्स्ट नंबर आहे 24. सेकंड नंबर कोणता आहे? 56. मग आपण या ठिकाणी म्हणायचं आहे द रेशियो ऑफ 24 to 56. मग या ठिकाणी हे रेशिओचं चिन्ह आहे, गुणोत्तराचं चिन्ह आहे 24 is to 56 असं आपण म्हटलं. फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर, मग फर्स्ट नंबर वरती घ्यायचा आणि सेकंड नंबर डिनॉमिनेटरला लिहायचा. लिहिला त्यानंतर मित्रांनो अशी संख्या शोधायची की हे दोन्ही संख्या त्या संख्येला भाग जाणार आहे. मोठ्यात मोठी संख्या शोधायची किंवा त्यांचा एससीएफ शोधायचा. मग अशी कोणती संख्या आहे की तिच्या पाड्यामध्ये या दोन्ही संख्या मिळतील आपल्याला? बरोबर, 8 हा असा नंबर आहे की त्याच्यामध्ये 24 सुद्धा आहे त्याच्या टेबलमध्ये आणि 56 सुद्धा आहे. मग कसं लिहिलं आपण? 8 × 3, कारण की 24 म्हणजे 8 × 3 = 24 आणि 56 म्हणजे 8 कितीने मल्टिप्लाय करायचं? 7 8 या ठिकाणी कट होणार, उरणार फक्त 3/7. मग 3/7 आणि मग त्याचा रेशिओ किती असणार आहे? 3:7 हे आपला आन्सर असणार आहे. पुढे आहे मित्रांनो 63 and 49. मग आपल्याला पहिला नंबर आहे फर्स्ट नंबर 63, सेकंड नंबर आहे 49. मग आपण म्हणणार रेशिओ ऑफ 63 to 49. मग 63 is to 49 असं आपण लिहिणार. तर मग 63 हा न्युमरेटर असणार, 49 हा डिनॉमिनेटर असणार. तर 63 आणि 49 हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये येतात? 7 टेबलमध्ये येतात. मग वरती 7 लिहिला, खाली 7 लिहिला. आता 63 येण्यासाठी 7 कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 9. 7 × 9 = 63 आणि 7 मल्टिप्लाय केल्यावर येणार आहे 49. 7 या ठिकाणी आपण कट करणार. 9/7 या ठिकाणी उरलेला आहे. 9/7 हा असणार आहे त्याचा, 9:7 हा असणार आहे त्याचा रेशिओ. पुढील क्वेश्चन पाहूया. पुढील क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला? 52 and 65 थर्ड क्वेश्चन आहे. मग आपण लिहिणार द रेशिओ ऑफ 52 to 65. 52 to 65, 52 is to 65. बरोबर, मग 52 न्युमरेटर, 65 डिनॉमिनेटर. जो इकडचा नंबर आहे तो न्युमरेटर, खालचा नंबर सेकंड नंबर आहे तो डिनॉमिनेटर. कारण की आपल्याला फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर म्हणले, 2 आधी फर्स्ट नंबर आहे म्हणून फर्स्ट नंबर वरती लिहिणार. 52 आणि 65 हे दोन्ही नंबर 13 टेबलमध्ये येतात. 13 टेबलमध्ये हे दोन्ही नंबर येतात. मग 13 कितीने मल्टिप्लाय केल्यावर 52 येतं? 13 × 4 = म्हणून या ठिकाणी 4 लिहिलेलं आहे. 13 कितीने मल्टिप्लाय केल्यावर 65 येतं? 5. 13 × 5 = 65. 13 कट होणार, या ठिकाणी उरणार आहेत 4/5 आणि मग रेशिओ असणार आहे 4:5. पुढे क्वेश्चन नंबर 4, 84 and 60. मग फर्स्ट नंबर कोणता आहे? 84. सेकंड नंबर कोणता आहे? 60. मग आपण म्हणणार द रेशिओ ऑफ 84 to 60. 84 is to 60 असं लिहिलं इज इक्वल टू 84 न्युमरेटर असणार, 60 असणार डिनॉमिनेटर. तर 84 आणि 60 हे दोन्ही नंबर कोणत्या टेबलमध्ये येतात? 84 आणि 60 हे दोन्ही नंबर 12 टेबलमध्ये येतात. 12 कितीने मल्टिप्लाय केल्यावर 84 येतं? 12 × 7 = 84. 12 × 5 = 60 असा नंबर शोधायचा की दोन्ही टेबल नंबर एकाच टेबलमध्ये आले पाहिजेत. या ठिकाणी होणार आहे 7/5. मग त्याचा आन्सर असणार आहे 7:5 हा त्यांचा रेशिओ असणार आहे. पुढे आहे क्वेश्चन नंबर 5. पहा 35 and 65. मग 35 and 65 मित्रांनो हे टेबल कोणाच्या टेबलमध्ये येत नाही आहेत, पण मित्रांनो याच्या युनिट्स प्लेसला 5 आहे, याच्या युनिट्स प्लेसला 5 आहे.
म्हणून हे दोन्ही नंबर एकाच नंबरने डिव्हिजिबल आहेत, तो नंबर आहे 5. कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहेत? ते 5 ने. म्हणून वरती 5 लिहिला, खाली 5 लिहिला. 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 35 येतं? 7 ने. 5 7 जा 35. 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 65 येतं? 13 ने. म्हणून 13 5 जा 65. काय आला आन्सर? 7/13. आता याच्यातील लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6, तो मी तुम्हाला सोडवून दाखवतो. पहा या ठिकाणी सिक्स्थ क्वेश्चन आहे. 121:99 बरोबर, 99 हे दोन्ही नंबर आहेत आपल्याला समजा. मग आपण काय म्हणणार? द रेशियो ऑफ 121:99 121:99 121 वरती लिहिणार, न्यूमरेटरमध्ये 99 डिनॉमिनेटर असणार. आता हे दोन्ही नंबर 11 ने डिव्हिजिबल आहेत. 11 ने 11 ला मल्टिप्लाय केलं की 121 येतं, आणि 11 9 जा 99. मग इकडे काय उरला? 11/9. मग ॲन्सर काय लिहिणार मित्रांनो तुम्ही? ॲन्सर इज 11:9 हे त्याचा रेशिओ असणार आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 सोडवायचा होता. पुढील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत.